आमचे एनसीपीचे या विभागाचे जिल्हाध्यक्ष आणि तरुण तडफदार नेते श्री अजय विचारेजी ने असा एक निर्धार केला की जेव्हा 14 तारखेला सगळे व्यस्त असणार स्वतःचे कार्यक्रम मध्ये त्याच्यापेक्षा 12 तारखेला जयंतीचा कार्यक्रम केला पाहिजे। तो हा एक उत्कृष्ट योजना आहे। अजय विचारे यांचा खूप खूप अभिनंदन करतो। बाबासाहेब आंबेडकर का जो विचार आहे, त्यांचा जो कर्तृत्व आहे, त्यांचा जो योगदान आहे आमच्यासाठी आमच्या देशासाठी या देशाच्या गोर गरीब लोकांसाठी तो जबरदस्त आहे। त्याचा सर्वदा स्मरण केला पाहिजे। आज जे काही आम्ही हिंदुस्तान मध्ये उभे आहोत, जिवंत आहोत, तो त्यांच्यामुळे और त्याने जे घटना तयार केला, आता घटनामध्ये जे त्याने जो अधिकार दिला आम्हाला, त्या अधिकारामुळे मानवाधिकारामुळे आज आम्ही उभे आहोत। त्यांचा खूप खूप आशीर्वाद आहे, कृपा आहे। त्यांचे कृपेमुळे हिंदुस्तान मध्ये राहणारे गोर गरीब लोकांना रोजगार भेटतो, त्यांचा एक जीवनाचा अधिकार भेटतो, त्यांचा भारतचा एक नागरिकत्व भेटतो, आणि त्यांचा एक बराबरीचा दर्जा जो आहे तो दर्जा या देशात भेटलेला आहे। कोणी गरीब आहे, अमीर आहे, काही फरक पडत नाही, सर्व भारतचे नागरिक आहेत। यामुळे सर्वांना एकच अधिकार आहे, भारत मध्ये राहण्याचा, हिंदुस्तान मध्ये राहण्याचा अधिकार। तो जो अधिकार त्याने दिला आमच्या संविधानामुळे, तो एक जबरदस्त अच्छा योगदान आहे। त्यांच्या चरणी मी नमस्कार करतो, त्यांचा अभिवादन करतो, आणि आपण सर्वांना परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त खूप खूप शुभेच्छा देतो। आपण सर्वांना नमस्कार करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय भीम। सर्वांचंही आम्ही या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो। आपण वेळेतून वेळ काढून या ठिकाणी आपली उपस्थिती दिली त्याबद्दल हा माझा सौभाग्य आहे की आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमच्या विभागाचे प्रमुख आहेत अजय बिचारेजी, त्यांनी जे प्रोग्राम आयोजित केलेला आहे त्या प्रोग्राममध्ये त्यांनी बोलावलं, हा माझा भाग्य आहे। मी सर्वप्रथम बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी प्रणाम करतो, नमस्कार करतो, वंदन करतो, आणि देशाचे जो नागरिक आहेत त्यांच्या मनात बाबासाहेब यांच्यासाठी खूप एक आदर आहे, त्यांना जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो। तरुणांना काय आवाहन कराल या प्रोग्राम निमित्त? तरुण वर्गांना हे जो बाबासाहेब आंबेडकरचा विचार आहे, त्यांचा कर्तृत्व आहे, त्यांनी जो योगदान दिलेलं आहे त्याच्याकडून एक प्रेरणा घेतलाच पाहिजे। ते खूप संघर्ष केले होते आणि त्यांनी ज्याप्रमाणे हिंदुस्तानच्या बाहेर जाऊन अमेरिका लंडन जाऊन ते एक एक मोठे मोठे डिग्री हासिल केला, त्यानंतर एक मोठे वकील बनले, पण वकील झाल्यानंतरही त्यांनी समाजासाठी खूप काम केलं। त्यांनी सांगितलं की आता वकील व्हायचं म्हणजे खूप पैसे मी कमवू शकतो, पण लोकांसाठी काम केलं ज्यादा महत्त्वपूर्ण आहे। तर ज्याप्रमाणे त्यांनी आपला सर्व उच्चावर केला समाजासाठी आणि गोरगरिबांसाठी काम करण्यासाठी, तो एक उत्कृष्ट काम आहे, त्यांच्याकडून प्रेरणा घेतलाच पाहिजे। धन्यवाद सर। उत्तर पश्चिम मध्ये एक रवींद्र वायकर यांचं देखील आता नाव चर्चेत येते, काय सांगाल? मला काही माहिती नाही, धमाकेदार चर्चेमध्ये आहे, मला काही कळत नाही। धन्यवाद। शिक्षकांना विनंती करेन की आपण आपल्याला बसण्याची व्यवस्था केलेली आहे, आपण सर्वांना भागवताप्रमाणे ह्याही वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आम्ही ह्याच धुमधडाक्यात साजरी करतो। आज महाराष्ट्राची एक उत्कृष्ट गायिका कडूबाई खरात ह्यांचा आम्ही कार्यक्रम इथे ठेवलेला आहे। या कार्यक्रमाला लांब लांब पासून सगळे जे बाबासाहेबांचे अनुयायी आहेत ते ह्यांचं गाणं ऐकायला येतात। तुम्ही पाठीमागे बघाल, इकडे जवळपास 10 ते 12 हजार लोक इकडे गॅदरिंग असते आणि आता हा कार्यक्रम चालू होतोय। तर हा साधारण 10 वाजेपर्यंत आम्ही कार्यक्रम चालू करणार आणि असाच उत्साहात आम्ही आंबेडकर जयंती साजरी करणार। किती वर्षापासून आपण कार्यक्रम इथे साजरा करतोय? ह्या मैदानात तसं कार्यक्रम आम्ही हा आमचा दुसरा वर्ष आहे, गेल्या वर्षी आनंद शिंदे साहेब आलेले, या वर्षी कडूबाई खरात। हे कार्यक्रम खूप कमी होत राहतात, युवकांना काय संदेश देणार या कार्यक्रमात येऊन सहभाग व्हायला?
कसं आहे बाबासाहेबांबद्दल मी बोलायला लागलो तर आपल्याला वेळ अपुरा पडेल. शिकावं संघटित व्हा हे बाबासाहेबांचं ब्रीद वाक्य होतं. तरुणांना मी तेच सांगेन की जेवढं तुम्ही शिक्षण घ्याल तेवढं कमी आहे. शिका आणि संघटित व्हा. चार चार तारखेला बाबासाहेबांची जयंती होती, काय आपण मेसेज दिला त्याला, कशा शुभेच्छा द्या सर्वांना? डॉक्टर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती निमित्त खूप खूप शुभेच्छा. आज गल्लो गल्लीत कार्यक्रम होतात, फक्त बाबासाहेबांना मानणारे आपल्या भारत देशातले नाही तर इतर भरपूर देशातले बाबासाहेबांना मानणार आहेत. त्या सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.